सबस्क्राइब करा शेमारू मराठी चॅनलला आणि नवीन अपडेट साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. हो दादा, या क्यू घ्या. लहान पोरासाठी चप्पल दाखव की. हे बघा, टी व्ही चांगली. केवढेल दिले कवा तरी अण्णास नेबी घेऊन जायचा की. तुझा खेळ बघाया. अण्णा आणि फुटबॉल कर. काय झालं? अगं मागील त्या सुट्टीच्या दिवसात आम्ही गेलतो वावटेच्या माळावर खेळाया. मग आणि आपला अण्णा तिकडनंच नेत होता म्हशीचा राया. मला बघून विचारतो कसा. झाल्या काय करा लागलात राहित? खेळा लागलोय फुटबॉल. अरे मग सगळे 10-15 जण एकाच बॉलच्या माग कमून लागला. प्रत्येकानं आपापला बॉल का नाही आणला? चल. मग पुढं काय झालं? मग पुढं काय होणार? अण्णाच्या त्या अडाने पणाला समधी पोरं फिदी फिदी हसली बघ. माझी मान मात्र खाली गेली बघ. अक्की आपल्या अडाने पणाला परिस्थितीला समद गाव असत असतंय ना. हसू देत, हसणाऱ्यांचे दात दिसतील. तू डोसक्यातनं समद काढून टाक बघू ह्या आधी. म्हणजे आज बी आणलं नाहीस वय का चप्पल? तरी म्या सांगितलं होत चप्पल आणलं नाही तर साळत बी जाणार नाही म्या. मग जाऊस का? उपकार करतो का साळत जाऊन? याला तरी कुठे शिकून उजेड पाडायचंय? तिकडे जाऊन बी फुटबॉलच खेळतोय. म्हणजे आज बी खेळायलाच गेलत काय? तस नाही अण्णा, त्याच्या शाळेत स्पर्धा होत्या. हे बघा मेडल बी मिळाले त्याला. खऱ्या सोन्याचं आहे वय कधी म्हणते तसलं. पेंटे उद्या पारखून घे तू सोनाराकडनं. अण्णा झेलूचं पाय लय सुजले ते. मग आता काय मालिश करून देऊ का तळव्यासनी त्याच्या? गावाचं तळवत चाटून झालं आता लेखाच. तस नाही पर त्याला ते नव चप्पल. काय झालं? नव चप्पल नसलं म्हणून काय बिघडलं? आम्ही इतकी वर्ष अनवाणीच हिंडतोय नव काट्या कुट्यात ना. आमचं नाही आडलं कधी. जेवढी वाढवीत आणि तेवढी थेर कमीच असत्यात. चप्पल आणा म्हण. 10-12 वर्षाचा गोडा झालाय कमून आण म्हणाव. अव लहान पोर आहे ते. ना नाही ना व. मग बापाची कुवत बघायचो का मोठा घास घेऊन ये. गप मिळतय त्याच्यात समाधानी राव. सावजी म्या काही दुश्मन नाही पोराचा, पर मंजीच्या लग्नाचा विचार येतो डोळ्यामोर. 16 वसरलं या पुरीच. पावडर फिवडर लावून तिला उभा केला पाहिजे पाहुण्यामोर. पायातल्या चापला परीस ही लाली मोलाची वाटती तावा. आपल्या गरिबीची पोरांच्या तोंडावर उठणारी लखतर पावडरीमध्ये झाकून हसत मुकानं उभं केलं पाहिजे पाहुण्यामोर. तिच्या लग्नाची एवढी काळजी करू नका. काळजी करू नका म्हणजे का? राजकुमार येणार आहे वय तिला आणि लगीन करणं काय साधी गोष्ट आहे वय? पाहुणं रावळं मानपान कुठनं आणायचा पाय का? जे काही कमी तो त्यातलं निमत्या कुल करण्याच्या भाड्याच्या कर्जाच्या याजातच जात आहे ना व. आणि हे बघ, माझी काळजी कमी व्हावी वाटत असन त्या झाल्याला सांग माझ्या माग सारखी भुनभुन लावू नको म्हणा. आज त्या कुल करण्याच्या मशी माग जायचं.
काही एखादी शिसाळत नाही गेलास तर फासाव देत नाही मास्तर. आता तुझा बी हातभार लागला पाहिजे. अलग ध्यानात आणि हे बघ, आज माळवी विकून 90 चप्पल आणणारच आहे मी तुला. आजचा दिवस कडकड आणि मग उद्या 90 चप्पल घालून साळत जायचं. काय जा आता. रंगे गप गुमान हितच चरायचं, लोकांच्या पिकातली जायचं नाही, नाहीतर हक्क्या मार खाशील. अगं तुझ्या मागणं पळताना मला फेस येतोय ग, आणि आता त्यातनं पाय चप्पल बी नाही. आता देवाने मला बी तुझ्यासारखं खूर दिलं असतं म्हणजे किती बरं झालं असतं सांग. आता चप्पलासाठी बाला सारखं सारखं त्रास देणं बरं वाटतं का ग, तूच बोल. पर मला लई पारितलं ना ग, असं हलकं सलकं मी आलं तरी बी चालेल. थांब, आज आणू देस बा चप्पल, मग सांगते तुला. कमाल आहे, आजकाल 6 पायांच्या मशिदी जायला लागल्या. घ्या घ्या ताजी कवळी गवारे घ्या. घ्या रे, केवढ्याला दिली गवारी? घ्या 25 रुपये किलो. 25 रुपये? अरे सोन्याच्या का काय गवार तुझी? 25 रुपये म्हण, 10 रुपये किलो दे. फुकटच न्याचा की मग? अरे तसं नव, तुला किती फायनल द्यायची बोल आता. नगर नाकाने चिवडत बसू जा मोर. 10 रुपये किलो ठेव तुझी गवार तुझ्याकडेच. इक कुणाल तरी मला नको सांगू. 10 रुपयाच्या साबणात 10 पैसे कमी करीत नाही दुकानात. कापड घ्या गेला असतं तिथल्या एसीची हवा लागली की कसं किस पाडून पैसे देता. हिथंच धर पाडून मागत्यात भाडे. घ्या दादा ताजी कवळी. जेल्या, आज फुटबॉल खेळत नाही का? अरे त्या आभाळाकडे काय बघतोस र? तिन्या हा त्या ज्योतिबाच्या डोंगरावर टेकले बघ आभाळ. वय की मग मला तिथं जाऊन ते टेकलेलं आभाळ उचलायचंय बघ. अरे त्यात म्हणून देव असतोय, तो आपल्याला पाहिजे ते देतोय बघ. अरे माझा आजा बी असंच म्हणत होता. अरे माझ्या आजीनं पाऊस मागितला होता त्याच्याकडं आणि त्यानं बक्कळ दिला. खरंच? म्हणूनच मागिंद्या माहिंदळबात पिकला आम्हाला. पर तू काय मागणार श्रद्धेवाकडं? चप्पल दिल तो विचारून बघायला पाहिजे बाबा. म्हणून आपण समधी जाऊया की ज्योतिबाच्या डोंगरावर. काय र, मला काय एकट्याला आबाळ उचलायचं नाही आणि समजांनी हातभार लावला की देव बी ऐकल, नाही तर आबाळ सोडणारच नाही म्हणायचं त्याला. हा हा ठीक आहे ठीक आहे. ओ भाऊ कसं येईल एवढ्यात? घ्या ताजी गावार घ्या. घ्या की दादा आरडून निसता घसात आणून घेतला असल्या का? पावशेर गवारी बी नाही खपली तुझी. काय करणार दादा एवढा दर पाडून मागतो. आरामक द्यायची, वाळून कुजून उकिरड्यावर फेकण्यापेक्षा इकरी झालेली काय वाईट. अवपर असं कसं करायचं? म्या घेतो तुझी समधी पाटी, केवढ्याला देणार सांग. अव सकाळी शेतात ना आणली बघा की ताजी वल्ली आहे दादा. तुम्ही समजून उमजून द्या काय. आता काय राहिलंय म्हणा, यात चिवडून टोकरून माल खराब झालाय. आता तरी बी काय देता? अख्ख्या पाठीचे 20 रुपये देतो बघ.
20 रुपये कुजले परिस देऊ का डोस का फिरला काय तुझा भाड्या अरे या पिकासाठी रगत आटवाय लागते त्याचा हिस्सा भाई का कोणाला हे जागे या संकऱ्याला उघड नागड करून पाक लुटून घ्या कारण माझ्या हाडा मासाची भाजी करून तुमची भूक भागवा भाड्या हो त्या मायची ह्यांच्या